नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे. आपण बघतोत महाराष्ट्रामध्ये आता वादळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. बंगालच्या उपसागरात तयार होणारे चक्रीवादळ हे महाराष्ट्राच्या दिशेने येऊ शकतं अशा प्रकारचा पहिला अंदाज तयार झाला आहे. या संदर्भात दररोज अपडेट घेऊन आपण याविषयीची सत्यता पडताळत राहणार आहोत. शिवाय आपण महाराष्ट्रात त्याचा किती परिणाम होऊ शकतो हेही सांगणार आहोत. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला आता वातावरण निर्मिती होऊ लागली आहे. हळूहळू ही बंगालच्या उपसागराकडे सरकेल आणि त्यानंतर मोठं वादळात त्याचं रूपांतर होईल असा अंदाज आहे. लैला नावाचं पहिलं चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात तयार होईल असा प्राथमिक अंदाज आहे. महाराष्ट्राच्या उपग्रह छायाचित्रामध्ये आपल्याला पावसाचं धोरण दाखवलं जात नसलं तरी देखील विरळ स्वरूपात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण दक्षिण भारतात पावसाचं प्रमाण वाढत असून याचा थोडा परिणाम महाराष्ट्राच्या काही भागात होऊ शकतो. सगळ्यात वादळी परिस्थितीचा प्रभाव 25 तारखेपासून सुरू होईल. 26 तारखेला याची तीव्रता वाढायला सुरुवात होईल. JFS मॉडेलने तरी अजूनही या वादळी परिस्थितीची दिशा पूर्वेकडे दाखवलेली आहे. आपण बघतो तर चक्रीवादळ पूर्वेलाच निघेल अशा प्रकारचा अजून या JFS मॉडेलचा वर्जनचा अंदाज आहे. SMWF मॉडेलच्या अंदाजावर पण अधिक विश्वास करतो. 20 तारखेला वातावरण निर्मितीला सुरुवात होईल. 21 तारखेला अंदमानाच्या दक्षिणी भागात मान्सूनपूरक वातावरण तयार होतं आहे, वादळी परिस्थितीला आकार येतो. 22 तारखेपासूनच बंगालच्या उपसागरात वादळी वातावरण तयार होईल. 23 तारखेलाच वादळी परिस्थिती संपूर्ण बंगालच्या उपसागरावर व्यापण्याची शक्यता. 24 तारखेला आपण बघतो काही प्रमाणात हे पूर्व भारताकडे सरकण्याचा अंदाज. 25 तारखेला साधारण विशाखापट्टणमच्या दरम्यान ही वादळी परिस्थिती सरकण्याचा अंदाज आहे. 26 तारखेला उरिसामार्गे विशाखापट्टणमजवळून हे भूभागावर सरकायला सुरुवात होते आहे. आणि SMWF मॉडेलचा अंदाज एकदम बरोबर असतो. आत्ताच्या ताज्या अंदाजानुसार महाराष्ट्रात विदर्भात याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. म्हणजे ओरिसा, छत्तीसगड, तेलंगणाचा काही भाग, विदर्भाचा काही भाग आणि मध्य प्रदेशचा बहुतांश भाग या ठिकाणी वादळाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. हे SMWF मॉडेलचा अंदाज आहे आणि आपला अनुभव आहे की SMWF मॉडेलच्या अंदाजानुसारच वादळं सरकतात. आपण बघतो त्याचा परिणाम विदर्भावर होताना सुरुवातीला दिसतोय. अरबी समुद्रातून मोठं बाष्प ओढलं गेल्यामुळे महाराष्ट्रात 26 तारखेपासून पुढे सातत्याने मोठं पावसाचं वातावरण तयार होईल. त्यामुळे वादळ प्रत्यक्ष विदर्भावर येईल आणि इतरत्र बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे मुसळधार पाऊस होईल असा प्राथमिक अंदाज आहे. या वातावरणात काय बदल होतो याची दररोज अपडेट आपण घेणार आहोत. सध्या या मॉडेलनुसार विदर्भावर वादळी प्रभावाचा अंदाज देण्यात आला आहे, जो या मॉडेलने रात्री दाखवलेला नव्हता. 22 तारखेपासूनच विरळ स्वरूपात पावसाचा जोर महाराष्ट्रात वाढायला सुरुवात होईल. वादळ विशाखापट्टणमकडे येत आहे. पहिलं चक्रीवादळ विशाखापट्टणमला धडकून महाराष्ट्राच्या दिशेने सरकेल असा अंदाज वाढतो आहे. विशाखापट्टणमकडे किंवा भुवनेश्वरकडे सरकणारी सर्व वादळं महाराष्ट्रावर येतात. आपण बघतो की भूभागावर आल्यानंतर याची गती कमी होते. 25-26 तारखेला त्याचा परिणाम भारताच्या भूभागावर होऊ शकतो आणि अजूनही महाराष्ट्राच्या अंतर्गत भागावर त्याचा परिणाम होऊ शकतो. विदर्भात येण्याची दिशा त्याची आता निश्चित झालेली आहे. जर हे आणखी मराठवाड्याकडे किंवा उत्तर महाराष्ट्राकडे सरकल्यास मोठं पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रात तयार होईल. आपण बघतो महाराष्ट्रामध्ये याचा परिणाम होण्याची शक्यता अधिक आहे. गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा आणि यवतमाळ, त्याचबरोबर वाशिम, हिंगोली आणि अमरावती या जिल्ह्यांना याचा सुरुवातीला फटका बसण्याची शक्यता आत्तापर्यंतच्या अंदाजामध्ये आहे. पावसाचा अंदाज मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढण्याची शक्यता 26-27-28 आहे. त्यामुळे पहिलाच वादळी प्रभाव हा महाराष्ट्रावर निर्माण होतो, याचाच अर्थ वर्षभर हाच रूट पावसाचा राहणार आहे.